तुम्हाला वट सावित्री म्हणजे माहितीये का हो? वट वट नाही वट. अगं उद्या वटपौर्णिमा नाही का? ती सोसायटीतल्या सगळ्या बायकांनी एकत्र साजरी करायची असं ठरवलंय. ह्या तृप्ती पंडित आले. तृप्ती पंडित? तृप्ती पंडित, तुम्हाला जे काही पास्ट लाईफ रिग्रेशन वगैरे प्रयोग करायचेत ना, ते यांच्यावर करा. म्हणजे वा 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 वा, गुड आयडिया. केल्या जन्मी जोशी काकू माझ्या सासूबाई होत्या. हे वट सावित्री जे काय आहे ना, त्याचा उपवास मी उद्या करणार आहे. अभि सोड. अरे सकाळ झाली, सोड रे बाबा. हा हा, काय मला पूजा बीजा आटपायची आणि वटपौर्णिमेच्या व्रताला सुरुवात करायची. ठीक आहे, नाही करत मग व्रत, म्हणजे पुढल्या जन्मी दुसऱ्याच कोणाला तरी माझा नवरा व्हावा लागेल. वट सावित्री, मग जाऊ दे ना मला. 10 मिनिट नाही, 5 मिनिट. अरे 5 मिनिट उशीर झाला ना तर माझे सासरे पण बदलण्याची वेळ येईल. म्हणजे तुला माहिती आहे ना, माझ्या बरोबरच सासूबाई पण हे वट सावित्रीचं व्रत करतायत आणि त्यांना यातलं काहीही माहित नाही. मी जर त्यांना आठवण करून दिली नाही ना तर ते काहीतरी खातील आणि मग पुढल्या जन्मी सासरे बुवा खुश. ते कसं काय? अरे पुढल्या जन्मी मम्मी बदललेली असेल ना. काहीतरी काय स्नेहा, तू लगेच जा. हे बघ, तुझ्या जाण्याने जर एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील तर तू तडक जा. That's like a good boy. तिकडे तिकडे बघ ना. काय करताय तुम्ही? What is this nonsense? केवढ्याने वस्कन अंगावर आलीस माझ्या. हो, तुमचा आज उपवास आहे वट सावित्रीचा. हो आहे, पण फक्त 4 अंडी खाली तर काय बिघडलं? तुम्ही हे खाऊ शकत नाही. तुम्ही हे खायचं, साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याची खिचडी सुद्धा केली आहे, रताळ्याचा किस सुद्धा केलाय आणि बटाट्याचा चिवडा सुद्धा. वॉट वॉट, रताळ्याचा किस आणि साबुदाणा वडा? हो माय गॉड, ऐकूनच ढवळायला लागलं मला. हा सगळ्या कचरा खावा लागणार असेल तर आय डोंट वॉन्ट दॅट वट सावित्रीचा उपवास. हा म्हणजे तुम्हाला डॅड पती म्हणून नकोच वाटतं पुढल्या जन्मी. अगं स्नेहा, अगं तिची इच्छा नाहीये, तू का आग्रह करते तिला? आणि मला सुद्धा जरा पुढल्या जन्मी श्वास घ्यायला उसंत मिळू दे की. बरोबर डॅड. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग दिग्विजय. गुड मॉर्निंग. अभी मिसेस जोशी, आज सकाळी सकाळी एवढं नटून. मी तुझ्या सुनेला सांगायला आले, आज आम्ही वडाची पूजा करणार आहोत माझ्याबरोबर चल म्हणून. किती वाजता जायचंय? साधारणतः 12 वाजता जायचंय. आणि वृषाली, तू आज उपास करणार नशील असंच दिसतंय. का असं का वाटतंय? साबुदाण्याचे वडे आहेत. हे टेबलावरचं ऑमलेट सांगते. ऑमलेट ते मी यांच्यासाठी केलं. नाही, त्यांना ऑमलेट देऊ नको. मी त्यांच्यासाठी बदामाचा शिरा आणलाय. बदामाचा शिरा? वा वाय वाय. हो, तृप्ती पंडितनी मला सांगितलं मागच्या जन्मी यांना बदामाचा शिरा खूप आवडत होता म्हणे. डोंट टेक इट सो सिरियसली. मागच्या जन्मातून या जन्मात येणार का मिसेस जोशी? हो 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 हो, बरे ते जाऊ दे. जो उपास करणार आहे त्यांनी 9 साडी नेसायची. मी? नाही नाही, बायकांनी. बट वाय इज इट नेसेसरी? आय मीन 9 यार्ड साडी नेसणं गरजेचं आहे का? 9 यार्ड? अगं 9 साडी म्हणणं सरळ, तेच ते. हे 9 साडी नेसणं कंपल्सरी आहे का? हो कंपल्सरी आहे, कंपल्सरी आहे. आता मी जाते, दुपारी येते न्यायला. बाय बाय दिगी. दिगी सोसायटीच्या बायकांसमोर तुम्ही जरा जास्तच एक्साइट होता. अगं बायकांसमोर नाही ग, शिरा बघून जरा एक्साइट झालो मी. थोडा म्हणजे थोडा घेऊ. गुड एक्सक्यूज. जोशीबाईंनी बहुतेक पुढल्या जन्मी डॅडची पत्रिका जुळवून दिसतेय. शट अप, शट अप यू मिडल क्लास.
Good morning, sir. Good morning. Good morning. Excuse me, कोण हवंय आपल्याला? कारण आमच्या ऑफिसच्या स्टाफ मध्ये तुमच्या इतकं सुंदर कोणीच नाहीये. पाहिलं सर, वटा सावित्रीच्या दिवशी सुद्धा फ्लर्ट करतायत. बट सर, वटा सावित्री. अरे का तुम्ही जी एवढी मस्करी करतो? पण मी मस्करी करतच नाहीये, मी खूप सिरियस आहे याच्या बाबतीत. जाऊ दे रे. ए पण या साडीमध्ये खरंच खूप सुंदर दिसतेस तू. खरं सांगू सर, जरा तुमचं रिंगर ऑफ करता प्लीज. खरंच या साडीमध्ये तू खूप सुंदर दिसते. हा ताई बोल. रॉंग नंबर. त्याला नेमक्या वेळी फोन करतात. पण एक सांगू प्रिया, तू इतकी सुंदर दिसतेस ना, इतकी सुंदर दिसतेस की यमाने तुला त्या सावित्रीच्या नवऱ्याबरोबर पाहिलं असतं ना, तर त्याने सत्यवानाला खाली ठेवलं असतं आणि तुला घेऊन तो स्वर्गात गेला असता रेड्यावर बसवून. तर का तुम्ही माझी मस्करी करताय? नाही, मी खूप सिरियसली बोलतोय. ते जाऊ दे. अगं मला असं वाटलं की तू आज रजा घेशील, म्हणजे हे पूजा वगैरे करायला. आमच्या बायकोनं कडक उपास केलाय आज. अगं मम्मा तुझा उपास आहे ना? नाही आता माझ्याने नाही सहन होते अभी. इतकं मी आयुष्यात कधीच उपाशी राहिले नव्हते. खाऊन पिऊन सुखी होते मी. फराळच काहीतरी खाणं. हा पिझ्झा काय खाताय? आणि तोही चिकन. अभी सांग ना. अगं मी काय बघू, या व्रतामधलं मला कुठे काय माहितीये. ठेवा आधी तो पिझ्झा खाली ठेवा, नाहीतर पुढल्या जन्मी त्या जोशी काकू आहेत ना, त्या तुमच्या सवत होणार. ओ शट अप. मम्मा तू कशाला रिस्क घेतीयस? म्हणजे? अगं म्हणजे काय, पुढच्या जन्मी सुद्धा मला मामा म्हणून तूच हवीयस. ओ कम ऑन अभी, अँड यू स्टुपिड सिली गर्ल, या पुढे असली उपासाची व्रत आपल्या घरात आणू नकोस. मला इमोशनल ब्लॅकमेल करून माझ्याकडनं उपास करून घेतेस तू. आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू. सासूबाई सासूबाई सासूबाई, हे बघा आम्ही तुमच्यासाठी काय आणलंय. साड्या. शेमलेस क्रीचर. मी काय बोलते, ही काय बोलते भलतच. अहो तुम्ही आधी ऐकून तर घ्या, ह्याच्यातली एक नऊवारी साडी तुम्ही नेचा. बायका कधी येतील आणि तुम्हाला जमलं नाही ना, तर चकूबाईला सांगा. काही गरज नाही आहे त्याची. यू गेट आउट ऑफ माय रूम. अभी बायका जमल्या वाटत. चल 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 चल. हे माय पिझ्झा, माय पिझ्झा, आय वांट माय पिझ्झा. या 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 या. चकू बोला बोला तुझ्या त्या स्नेहाताईला. ए थांब. आणि तुझ्या त्या मॅकडॉम, त्यांनी आज उपास केलाच नसेल ना? केलाय केलाय, सकाळपासून पाणी सुधिक प्यायला नाही. हा सुवात करेश. जोशी तुझा नंबर जातोय दिसतय. छे छे, शक्यच नाही, मी वृषालीला आज ओळखत नाहीये. बोला बोला. अरे चल बोला बोला. स्नेहाताई. ओ स्नेहाताई. काय ग शकू, या बघा स्नेहाताई. अरे वा, काय सुंदर नऊवारी साडी नेसलीस ग. ए कुणी शिकवली ग तुला? माझ्या आईने. अरे वा, साडीत राहण्याचा हा फायदा असतो बरं का. हो ना. मग तुम्ही लवकरात लवकर तुमचे फ्लॅट विका आणि चाळीत जा राहायला. ए चला ग, उशीर होतोय आपल्याला. चला चला आम्ही. चला. ओ थांबा हो, माझ्या सासूबाई पण येत आहेत. काय सांगतेस, वृषाली पण येते. आश्चर्यच आहे म्हणायचं. आश्चर्य काय त्यात. शकू बघ जा, सासूबाई तयार झाल्या का. मॅडम. हे गर्ल्स, आय एम रेडी. का काय झालं एवढा हसायला? व्हॉट्स रॉंग वृषाली? ही साडी नेसण्याची कुठली पद्धत आहे? तू साडी नेसलीस का विस्कटलीस का? ट्रेडिशनल नऊवारी साडी आहे ही शकू सारखी. व्हॉट्स रॉंग? स्टॉप इट. हे बघा तुम्ही जरा खाली जाऊन बसता का बस मध्ये, मी सासूबाईना लगेच तयार करून खाली येते. हे तयार काय, मी तयार आहे, आय एम रेडी. स्नेहा हे बघ, तू 5 मिनिटात आलीस तर ठीक आहे, नाही तर आम्ही निघून जाऊ. त्यापेक्षा आत्ताच जा ना. इतला गुस्सा शा माटे करशे, जल्दी करना, लेट थई जासे. नाही तर आंटी तुम्ही जरा पुढे व्हा ना, मी लगेच 5 मिनिटात येते ना तयार करून. ठीक आहे. अरे व्हॉट इज दिस नॉनसेन्स, का पाठवलं स्टुपिड वुमन. हे बाई, तुम्हाला जमत नव्हतं तर आम्हाला सांगायचं ना. काय काय जमायला, न जमायला काय झालं, मी तयार आहे. याला म्हणतात गिरे तो भी टांग उपर. वॉच वॉच. काही नाही काही नाही, चला
आपण यांना साडी नेसूच. माझ्या अंगाला हात लावायचा नाही. यू मिडल क्लास साडीतली. तरी तुम्हाला नऊवारी साडी कुठे नेसता येते? त्या बाबतीत आम्ही हाय फाय आणि तुम्ही साडीतल्या. ओ शट अप. काय लवकर तर उशीर झाला. डॅड पण ना. हॅलो 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 डॅड तुम्ही इथे? येस मग. अरे मम्मीला भेटायला आलो तुझ्या. ओ पण आत्ता कसं काय? कसं काय म्हणजे? अरे उपास केला ना तिने, म्हणून जरा फराळाचं घेऊन आलो. फराळाचं? हो म्हणजे तिच्या फराळाचं, म्हणजे फर्स्ट क्लास चिकन बर्गर आणि पॅटिस. डॅड अहो नको अहो, तिने चांगला एवढा उपास धरला तर. अरे सोड रे. अरे माझी बायको आहे ती, तिनं उपास केला काय किंवा न केला काय, पुढच्या जन्मी मला तीच बायको म्हणून हवी आहे. डॅड किती काळजाला भिडणार बोलता हो तुम्ही कधी कधी. असू दे असू दे. लहान आहेस तू, अजून तुला नाही कळणार ते. मम्मीला हाक मार तुझ्या. मामा मामा. सासूबाई म्हणजे अगदी सासूबाई आहेत. मामा. स्नेहा मामा कुठे आहे? येत आहेत येत आहेत, पण त्या आधी तुतारी वाजवा. तुतारी तुतारी वाजव अभि. स्नेहा एक मिनिट. तुमच्या धर्मपत्नी हर हायनेस वृषाली राजमाचीकर येत आहेत. हो सुंदर दिसतेस तू. इशा कम ऑन, सगळे इथे उभे आहेत याचं भान तरी ठेवा. अगं लग्नानंतर पहिल्यांदा इतकी सुंदर दिसतेस तू. शपथ. डॅड तू गप रे, लहान आहेस तू अजून. ए स्नेहा, तुला तुझ्या आईनं दृष्ट काढायला शिकवलंय की नाही? हो. मग पहिल्यांदा तुझ्या सासूची दृष्ट काढ. तू हे काय सांगायला हवं का डॅड? वडाची पूजा झाली ना की पहिलं काम मी यांची दृष्ट काढण्याचंच करणार आहे. प्लीज शाली. अगं झालंय की नाही तुझं? अय्या दिग्विजय तुम्ही. बघा कशी अचानक भेट होते आपल्या माणसाची. मिसेस जोशी, माझा आपला माणूस माझ्या शेजारी उभा आहे. अहो ते या जन्मी, पण गेल्या जन्मी तुम्हीच होतात माझे आपलं माणूस. मिसेस जोशी प्लीज कंट्रोल युअर फिलिंग्स. ऋषी अगो चला ना लवकर, उशीर होतोय आपल्याला किती. हो हो वृषाली येतेस ना जर? पण मला इंटरेस्ट नाही तुमच्या बरोबर येण्यात. म्हणजे तू व्रत अर्धवट सोडणार? बरंय बरंय बरंय, नाहीतरी त्याचा काही उपयोग होणारच नव्हता. चला ग आपण निघूया. गो गो खुशाल जा. दिग्विजय तुमच्या बायकोला जरा दोन घास खाऊ घाला हा, कारण पुढच्या जन्मी सात फेरे तुमचे माझ्या बरोबरच होणार आहेत. ओह शट अप यू सिली गर्ल. गर्ल म्हणजे तेच ते वुमन. सासूबाई येणार नसतील तर मीही नाही येणार. चला जाऊया आपण. मामा मी तुमच्यासाठी गाडी काढतो, मला माहिती आहे वडाचं झाड. अरे कशाला, त्यापेक्षा एक वडाची छोटी फांदी घेऊनच ये ना घरी. चालेल, मी आणि सासूबाई घरच्या घरी वडाची पूजा करतो ना. गुड आयडिया. येस मी घेऊन येतो. चल मी येते. वृषाली मला सांग, तू हा उपास शेवटपर्यंत करणार आहेस? हा करावा लागेल, काय करणार. अगं नाही, अगं मी तुझ्यासाठी तुला आवडतात म्हणून चिकन पॅटीस आणि बर्गर आणले होते. आता सगळे गेलेत, घे गुपचूप खाऊन कोणाला कळणार नाही घे. खरं? पण नाही नको, मी या सगळ्यामध्ये बिलीव्ह करत नाही. पण आय डोंट वॉन्ट टू टेक अ चान्स. मिसेस जोशी जर खरोखरच पुढच्या जन्मी तुमची बायको झाली तर मला नाही आवडणार. चालेल. धन्य झालो आज. म्हणजे मी आता निघतो ऑफिसला. कशाला? अगं कशाला म्हणजे मी तुला फक्त हे खायला घालायला आलो होतो. मी ऑफिस मध्ये मीटिंग अर्धवट टाकून आलोय. पण संध्याकाळी लवकर या.
काय बोलतेस तू संध्याकाळी? मी कारण मी एवढा उपास धरलाय, सकाळपासून मला भूक लागेल ना, तुम्ही येईपर्यंत मी काही खाऊ शकत नाही, म्हणून लवकर या. ओके ओके, मी येईन ना, मी संध्याकाळी. यस प्लीज, लक्षात ठेवा. बाय बाय हबी. पूजा, सासूबाईंना बोलव. वाय वाय, हे बघा इथे ठेवलंय सगळं. हा स्नेहा, काय तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली आहे. काय? कोणती? तू ना, तू खूप सुंदर दिसतेस. मला तर पहिलं आजच वाटते. अभी, ती काय एवढं लांबून सांगण्यासारखी गोष्ट असते का? स्नेहा स्नेहा, आउच, सावकाश सावकाश. शकू, हेल्प मी डार्लिंग, स्लोली स्लोली. या या, मी आधीला सांगत होते की डॅडना फोन लाव, त्यांना लवकरात लवकर बोलवून घे घरी. तुम्ही फार फार कडक उपवास केलाय ना. येस येस, मी आताच डॅडना फोन करतो. फारच गरगरत आहे, इतकं कडक फास्टिंग मी लाईफ मध्ये कधी केलं नाही. वय वय, कशाला बोलवलंस, मला का त्रास दिलास? हो, वडाची पूजा करायची ना तुम्हाला. ओ, ती आणि राहिली आहे. आय डोंट नो, वडाची पूजा मला ते काही जमणार नाही ग, माझ्याकडे एनर्जीच नाही आहे. ठीक आहे, मग पुढल्या जन्मी जोशीबाईंकडे गेलंच म्हणून तुमचा तुमचं अडळपद. हे बघ, तू असलं काहीतरी बोलून मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. नाही, मला फार त्रास होतो त्याचा. नाहीतर तू असं कर, ऑन माय बिहाफ तूच वडाची पूजा कर, मी जरा जाऊन पडते. शकू, हेल्प मी डार्लिंग. वाय वाय, चला वाईच फोन बघू का आधी. लवकर. हॅलो, हा कोण? हो का? नाही नाही, ते काही अजून आले नाहीयेत. हा, कोणाचा फोन होता ग? त्या जोशीबाई काय म्हणत होत्या? विचारतायत दिग्विजय साहेब आलेत का म्हणून. आपट आपट तो फोन. अग, आपट म्हणजे तुला ठेवायला सांगितलं होतं मी. This is too much. Sneha, kashi karayachi aste ti vadachi puja? Show me. Ho, sangte na. He gya. I'll try my level best. Ho. Ha. Haradwadi. Okay. Ma kunku. Okay. Ani mag tandul. Rice mhanta tyala. Ha. Wah. So many things. Ho na. Haru haru vadacha jhad rahila paije na. सर, द फाईल इज रेडी. हा सर, हे काय आहे? तुम्हाला घरी नाही जायचंय का? येस येस. किती वाजले? 9 आलेत. मॅम, मी उपास केलाय ना तुमच्यासाठी. ओ माय गॉड, विसरलोच मी साफ. मी पळतो, नाहीतर माझी बायको ना फाडून खाईल मला. नाही नाही, डोंट वरी जेजू, वटपौर्णिमेचा उपास बायका नॉन व्हेज खाऊन नाही सोडत. जॉब रे, सतत मस्करी करतो. बाय, गुड नाईट जेजू. वृषाली, काय रे? मम्मा डायनिंग टेबलवर आराम करते. काय रे, तिचा उपास मोडला की काय? नाही नाही, मोडलेला नाहीये. या दोघींनी 9 उपास सोडायचा असं ठरवलंय, म्हणजे शास्त्रानुसार त्यांचा उपास 9 पूर्ण होणार. वृषाली, अगं मी दिग्विजय. वृषाली, अगं काय ग, काय अवस्था तुझी? अगं काय गरज होती हे सगळं करायची? बिकॉज ऑफ यू हॉबी, तुमच्यासाठी आणि त्या स्टुपिड मिसेस जोशींसाठी मला एक कडक फास्टिंग करावं लागलं. आय एम सो हंग्री. स्नेहा, सासूबाई, हे घ्या, आपलं व्रत संपलं. डॅड, पटकन भरवा सासूबाईंना. चला, आता पुढच्या जन्मी पुन्हा आपली जोडी पक्की झाली. काय हे दिग्विजय, तुम्ही माझ्या पुढच्या जन्मीचा चान्स घालवलात? हा जोशीवहिनी, काय आहे की पुढच्या प्रत्येक जन्मामध्ये मला वृषालीच पत्नी म्हणून हवी आहे. आता त्यासाठी वृषालीला व्रत करायची काहीच गरज नाही, नाही का? मला भीती वाटत होती वृषालीच हे व्रत अर्ध्यातच तुटतंय की काय. म्हणजे, व्हॉट डू यू मीन? तुला काय वाटलं?
ती तृप्ती पंडित जे सांगते त्या बाबतीत मी सिरियस आहे म्हणून सकाळपासून यांच्या बरोबर फ्लर्टिंग करत होते ते. अगं ते सगळं मी नाटक केलं होत तुझं हे व्रत पूर्ण व्हावं म्हणून. आणि या नाटकाचं सूत्रधार कोण आहे माहिती का? तुझी सून. म्हणजे या सगळ्या कारस्थाना मागे ही माझी मिडल क्लास सून आहे. मी तुला बघून जाऊ दे सासूबाई. तुम्ही मला नंतर बघा, आधी जेवून घ्या बघू. मी तुला जेवल्यानंतर पुढच्या जन्मी बघून घेईन. इन माय नेक्स्ट बर्थ. ठीक आहे, तुम्ही मला पुढल्या जन्मी बघा, या जन्मी मी तुम्हाला बघते. भरपूर जेवताना रे अभि. हे घ्या सासूबाई. हे बघा, मला काहीच दिसत नाही. ही इमर्जन्सी केस आहे. कुणाला तरी बोलवा, डॉक्टरला बोलवा, आय स्पेशलिस्टला बोलवा. अभी अभी अरे वृषाली वृषाली तू जरा शांत रहा ना. अहो इथे मला दिसत नाही आणि तुम्ही मला शांत व्हायला सांगताय. डॉक्टर चित्रेना बोलवा. डॉक्टर चित्रे? कोण डॉक्टर चित्रे? अहो असं काय करताय? माझी मैत्रीण डॉक्टर चित्रे. ओहो, ती तुझी मैत्रीण डॉक्टर चित्रे? म्हणजे जिचं मला पूर्वी स्थळ सांगू लागलो होतं ती प्रीती.